नमस्ते मित्रांनो, हाय गाइज, व्हॉट्स अप, कसे आहात? आफ्टर अ लॉन्ग 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 2 महिन्यानंतर आपण परत इंडोर शूट्स पासून आलेलो आहोत आणि ही शूटिंग वेगळी असणार आहे. पहिले माझे सगळे शूट्स जे होते ते एकदम बेसिक होते, ते असे जास्त इनोव्हेटिव्ह नव्हते आणि मी जास्त नाही बोलायचो, मी कॅमेरा कॉन्शियस होतो. आता तसं नाहीये, आता चेंज झालंय सिच्युएशन. आपण ह्या इंडोर शूट्स मध्ये काय करणार आहोत, या वेळेस आपल्यासोबत गेस्ट असणार आहेत जे त्यांचे स्पेशालिटीज दाखवतील आणि येथील एक खूप बरोबर केलीस, आता पुढचं मी बघते. नमस्कार, मी ईशा. अथर्वच्याच आवडीचा आपण आज पत्ता पोह्याचा चिवडा करूयात आणि तो चिवडा करणार आहे माझी मैत्रीण शमिका. ती ट्रॅडिशनल पदार्थ उत्तम बनवते. आता आपण तिच्या हातचा आज पातळ पोह्याचा चिवडा बघूया. हाय, हॅलो ईशा, काय म्हणतेस? पण काय पोहे, पातळ पोह्याचा चिवडा करायचा? अथर्वला चिवडा खूप आवडतो, आज तुझ्या हातचा स्पेशल पातळ पोह्याचा चिवडा आपल्याला करायचा. ठीक आहे ठीक आहे, चालेल चालेल, आपण तसंच करूया. आज आपण पातळ पोह्याचा चिवडा बनवूया आणि मग चिवड्याचं साहित्य तयारी तर केलीच आहे, पण मी सगळं सांगते तयारी काय काय पाहिजे आपल्याला. पातळ पोहे, त्याच्यानंतर आपण दाणे घेतलेले आहेत, हे दाणे शेंगदाणे, त्याच्यानंतर सुक खोबऱ्याचे काप करायचे, ते जाड नाही करायचे, पातळ काप पाहिजेत आपल्याला, जाडसर काप करायचं नाही. आपण सोलाण्याने पण तुम्ही हे पातळ काप करू शकता. त्याच्यानंतर सोलाण्याने एकदम इझी जातात काप करायला. किंवा खोबरं खूप कडक झालं असेल ना, तर ती वाटी थोडीशी गरम पाण्यामध्ये कोमट पाण्यात तुम्ही भिजवून ठेवा 1-15 मिनिटं, मग खोबऱ्याची वाटी मऊ होते, मग तुम्ही ते काप इझिली करू शकता. म्हणून आपण ते पंढरपुरी डाळ आहे, हे पंढरपुरी डाळ, कोणी फुटाण्याचं डाळ म्हणत, पंढरपुरी डाळ म्हणत. त्याच्यानंतर मिरच्या घेतल्या, मिरच्यांचे तुकडे करायचे, खूप जास्त तिखट मिरच्या घ्यायच्या नाहीत, कारण मग त्याने त्रास होऊ शकतो आणि खूप तिखट घेतलं की चिवडा पण खूप तिखट होईल आणि मग ऍसिडिटी होणार, खूप जळजळ होणार चिवडा खाल्ल्यानंतर. हा चिवडा खाल्ल्यावर काही त्रास नाही झाला पाहिजे आपल्याला. त्याच्यानंतर आता हे फोडणी, कढीपत्ता, कढीपत्ता पण भरपूर घ्यायचा, फ्रेश कढीपत्ता पाहिजे आपल्याला. त्याच्यानंतर आपण आता फोडणीचं साहित्य, फोडणीसाठी आपण घेतलेला इथे थोडी बडीशेप, त्याच्यानंतर जिरं, त्याच्यानंतर हिंग, त्याच्यानंतर तीळ. तीळ हे गावठी घ्यायचं आहे, आता हे पांढरे तीळ आहे, पण गावठी तीळ घेतलं की त्याची टेस्ट आणखी छान येते, तर गावठी तीळ पाहिजे आणि हळद पाहिजे. हळद आपण इथे तिखट नाही घेणार, कारण तिखट घेतलं की मिरच्या आहेत आपल्याकडे ऑलरेडी, तर ते पुरेसं होतं. हे झालं आपलं साहित्य, आता आपण चिवडा करूया का? हो, त्याच्यासाठी आपण आधी तळून घेणार आहोत दाणे आणि खोबरं. तर आपण आता दाणे आणि खोबरं गॅस लावूया, आपण दाणे आणि खोबरं तळून घेऊया. चला आपण चिवडा तयार करूया. पहिल्यांदा हे पोहे घेतले, ते पोहे आपण भाजतो एक छानपैकी, एका मोठ्या कढईत भाजू शकतो आपण किंवा मग ओव्हन मध्ये पण भाजू शकतो. आपण ओव्हन मध्ये भाजणार नाही, तर आपण कढईत भाजतो. दाणे तळते, सगळे बारीक गॅसवर दाणे करायचे, खूप मोठा गॅस नाही करायचा, ते आतून छान झाले पाहिजेत दाणे. म्हणजे मागच्या वेळेस तू सांगितलं होतं तसं की तो पांढरा दिसणारा दाणा गुलाबी झाला की काढायचा. चिवडाचा तेलकट पण नाही झाला पाहिजे, खूप सारा तेल झालं पाहिजे, कमी तेल वापरलं तरी चालतं चिवड्यासाठी. मला हकलून दिलाय यार किचन मधून. एक काम करू, चला आपण तिकडे जाऊन बघूयात काय चाललंय. मला त्रास आहे, मला काय नाही दुसरं काय झालं. आता काय तुम्ही काय म्हणताय? तू जा रे, तुला सांगितलंय ना, तू जा बरं, तू झालं की बोला. हमको कौन समझेगा. हे बघा, आपले हे दाणे छान तळून झालेले आहेत. एखादा असा सोलला गेलेला दाणा गुलाबी झाला की आपले दाणे झाले असं समजायचं. दाणे झालेत ना, आपण आता खोबरं तळूया. खोबरं करूया, फक्त
तो जळून नाही द्यायचं, पटापट दाणे काढून टाकायचे. एकदा झाले की ते व्यवस्थित खोबऱ्याचे काप टाकूया. खोबऱ्याचे काप टाकूया. खोबऱ्याचे काप पटकन लाल होतात त्यामुळे आपल्याला ते लगेच काढायचे. खोबरं पातळ असल्यामुळे पटकन ते खूप काळे नाही करायचे, लगेचच काढून घ्यायचे. गुलाबी झाले पाहिजे ते. काजू असतील तर काजू पण आपण टाकू शकतो. आपल्याकडे काजू आहेत ना, ते पण आपण टाकून घेऊ. काजू घालूया आपण. काजू येते मिरची व्हायला खूप वेळ लागतो. मिरची होण्यासाठी आपण काय करूया, मिरचीसाठी आधी मिरची क्रिस्पी होण्यासाठी वेळ लागतो तेलामध्ये. त्याच्यामुळे आता आपण मिरच्या घालूया तेलामध्ये. मिरची आपण तेलात घालतोय. मिरची आपल्याला पूर्ण कडक होईपर्यंत तळायची आहे, नाही तर आपला चिवडा लगेच सागळून जाईल. जर मिरची जर मऊ राहिली ना त्याच्यामध्ये तर काय होतं, तुझ्या चिवडा सागळतो म्हणजे मऊ पडतो. हो, लगेच मऊ पडेल आणि पोहे चिवट होतो. हो, चिवड्याची पूर्ण मजाच जाते. बडीशोप टाकू. बडीशोपेचा स्वाद खूप छान लागतो त्यामुळे बडीशोप टाकूया. त्यानंतर तीळ, जे खूप छान आहे तीळ. हिंग टाकूया, हिंगाचा वास पण मस्त येतो. हिंग टाकूया. हे फुटाण्याचं डाळ ठेवूया. हे डाळ खूप लाल पर्यंत नाही भरलं ना तरी चालतं, ते ऑलरेडी ते भाजकच असतो. थोडं सगळं टाकल्यावर आपण गॅस बंद करणार आहे. आपण खूप गरम तेलामध्ये हळद नाही घालणार, कारण गरम तेलामध्ये हळद घातली ना गं की ती जळते. त्यामुळे आपण रंगायचं, फ्रेश रंग पाहिजे. त्यामुळे तेलाचा जरा ताव कमी झाला की मग आपण त्यात हळद घालणार. हो चालेल. आणि मग मीठ आणि साखर आपल्याला राहील ती मिक्सर मधनं काढायची. मीठ आणि साखर, मीठ आणि साखर दोन्ही. हा, मीठ पण मिक्सर मधनं काढायचं आणि साखर पण मिक्सर मधनं काढायची. म्हणजे ते व्यवस्थित एकजीव होतं. आता मीठ खाली राहत चिवड्यामध्ये, डब्यामध्ये खाली राहत. त्या शेवटी त्याच्यासाठी मीठ हे नेहमी आपण मिक्सर मधनं काढूनच घ्यायला लागतो. तू काढतेस का मिक्सर मधनं मीठ आणि काढते? म्हणजे रंग खूप सुंदर येतो, चिवड्याचा रंग आपला हे होणार नाही. आपली चिवडा एकदम पटकन रेडी होईल. आपण हे छान पैकी पोहे भाजलेले आहेत, हे पोहे आपण परातीत काढूया. पोहे परातीत काढूया. ओव्हन मध्ये पण भाजू शकतो ओटीजी असेल किंवा मायक्रोवेव्ह असेल. वेळ कशी बघून कमी आहे डिग्री, म्हणजे 100 ते 120 डिग्रीला एक 10 ते 15 मिनिट. बरोबर, म्हणजे पोहे वाकडे होणार नाही. म्हणून आपण हे जे तळलेलं आहे ते सगळं टाकूया. टाकू सगळं. सगळं टाकून झाल्यावरती आपण फोडणी घालू, त्याचं दोन्ही आणि मिक्स करू. म्हणजे पोहे तुटणार नाही.
डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करत रहा आणि काही सबस्क्राइब टू फूडस्केप, लाइक शेयर कमेंट सब्सक्राइब सगळ्यांना हा व्हिडिओ पाठवत रहा आणि धमाल मचवून टाका. ओके बाय.